नमस्कार, मी प्रकाश दिगंबर पाटील, राहणार कोपरोली. 12वीच्या शिक्षणानंतर माझं मोठं शिक्षण घ्यायची खूप इच्छा होती, त्यासाठी मी कॅप राऊंड थ्रू कॉलेजला अप्लाय केलं होतं. माझा नंबर MITM या कॉलेजला लागला होता. त्यानंतर मला असं समजलं की जी कॉलेजची फी होती ती माझ्या सध्याच्या तेव्हाच्या परिस्थितीनुसार चांगली नव्हती, त्यामुळं मला आर्थिक परिस्थितीनुसार शैक्षणिक अडचण येत होती. त्यासाठी नंतर मला असं समजलं की आमदार हे आपल्याला मदत करतात. मी आमदारांकडे धाव घेतली. आमदारांकडे जेव्हा गेलो त्यानंतर आमदारांनी पहिल्या भेटीतच मला आश्वासन दिलं की तुला जे काही शिक्षण आहे ते तू पूर्ण कर, बाकी मी तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर मी माझ्या शिक्षणासाठी कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म केलं. त्यानंतरच्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये जी फी लागली ती मला आमदारांनी मदत पूर्ण केली आणि ह्या प्रकारे माझं शिक्षण पूर्ण झालं. जवळपास मला ह्या माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आमदारांनी 1 लाख रुपयाची फी म्हणून मदत केली, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. त्यानंतर आता मी माझं शिक्षण पूर्ण झालं, मी चांगल्या कंपनीत जॉबला आहे आणि हे सर्व शक्य झालं ते आमदार मनोहर शेठ भोईर यांच्यामुळेच. माझं मत शिवसेनेला, माझं मत आमदार मनोहर शेठ भोईर यांनाच, माझं मत धनुष्यबाणाला.